खरबाची वाडीतून आपण खाली उतरल्यानंतर हे झाड लक्षात ठेवा मित्रांनो, हे गुलमोहराचं झाड आहे आणि इथं काही घरं आहेत आणि आपली सर्व आजच्या सफरीवरची मित्रमंडळी पुढे चाललेली आहेत. इथून आपल्यांना सर्व चालले तसं जायचं आहे. एवढं ना, हे खूप वरते. तर मित्रांनो, असं आम्ही खाली उतरत निघालेलो आहोत. आता आपण धरणाच्या दिशेने निघालेलो आहोत. समोर राकेश गायकवाड सर आहेत, सचिन मर्चंटे आहेत, इथं बघाटे सर आहेत, तिथं पुरळकर सर येत आहेत आणि मी. हे जांभळाचं झाड आहे आणि इथं आता आम्ही जांभळांचा पावसाचा अनुभव घेतोय. अक्षरशः सरांच्या डोक्यावर जांभळांचा पाऊस पडतोय आणि या जांभळाच्या झाडाखाली विहीर सुद्धा आहे. आता जून महिना चालू झाला आहे आणि अजून पाऊस नाही आहे. विहीर संपूर्ण आता आटली आहे, एकदम तळाला लागलं आहे पाणी. हेच ते जांभळाचं झाड. तर मित्रांनो, ही वाकरूळची जी लेणी आहे त्या लेणीला आपण खोपोली मार्गे तसेच पेन मार्ग असे दोन्ही मार्गांनी येऊ शकतो. तर त्या दोन्ही मार्गांनी कसं यायचं या लेणीपर्यंत त्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्यावरून तुम्ही इथं वाकरूळ लेणीसाठी येऊ शकता. पण आता अशा स्टॉपवर येऊन पोचलो आहे, तिथून या धरणाचं नयनरम्य देखावा दिसतो आहे. आणि आता राकेश सर चालले आहेत त्या मार्गाला, म्हणजेच आपल्याला इथे ती वाकरूळची जी लेणी आहे ती आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्रांनो, आता आपण इथं धरणाच्या इथं खाली उतरतो आहे. मित्रांनो, इथं कातळ कोरीव पायऱ्या आहेत आपल्याला दगडातच. तर आता आपल्याला त्या मार्गेच खाली इथं उतरायचं आहे. फटाफट जरा मित्रांनो, ह्याच त्या पायऱ्या आहेत आणि मी तुमच्यासाठी प्रश्न विचारू इच्छितो की अशा पायऱ्या तुम्ही आणखी कुठे लेणीवर बघितल्या आहेत, तर ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. मित्रांनो, आता मी हेटवणे धरणाच्या म्हणजे इथं आलोच आहे आणि आता आपण तुम्ही बघू शकता इथं सगळे आपली मंडळी पुढे थोडी गेलेली आहेत. तर आता आपण लेणीकडे निघूया. हे हेटवणे धरण आहे आणि हे भोगवती नदीवर हे धरण आहे आणि या पाण्याची पातळी इथं म्हणजे जेव्हा पाऊस होऊन गेल्यानंतर हे संपूर्ण ही जी लेयर पूर्ण जे दिसतं आहे डोंगर, हे मातीचा जो भाग तो संपूर्ण पाण्याखाली असतो आणि त्यामुळे ही लेणी फक्त तुम्हाला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी नंतरच ते मेपर्यंतच आपण फार तर बघायला मिळते, कारण इतर वेळी ही लेणी संपूर्णतः पाण्याखाली असते. हा संपूर्ण धरण आणि इथं मी दाखवतोय ही बघा. एक मिनिट, इथं आपल्याला ही लेणी बघायला मिळते.
येताना आपण पोचलोय वाकरोड लेणीवर, आणि लेणी बाहेरून अशी काहीशी दिसते. लेणीवर आल्यानंतर आपण थोडं रेस्ट केली आणि आता मी तुम्हाला इथं लेणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण याच लेणीपासून जी माझ्या मागे दिसते, तर आता मी रिअर कॅमेराने तुम्हाला लेणी दाखवतो आणि त्याबद्दलचं थोडं माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन. तर आता ही समोर जी लेणी बघताय हे अपूर्ण एक भिक्खू निवासाची व्यवस्था असलेला दिसतंय, जे की अपूर्ण बांधकाम राहिलंय. आता जमिनीपासून ह्याची उंची साधारणतः कमरे एवढे, तर इथं हे जे दिसतं आहे ते इथं दगडी जे पायऱ्या कोरण्याचा प्रयत्न असेल आतमध्ये, पण हे बांधकाम इथं अपूर्ण राहिलं दिसतं आहे. आणि त्यानंतर ही समोर दाराची चौकट आहे आणि बस एवढंच, इतकंच काम झालं आहे या. आणि इथं हे भिक्खू निवास कोरण्याचा प्रयत्न झाला आहे, जे की बांधकाम अपूर्ण राहिलेलं दिसतं आहे. आता आपण या दुसऱ्या लेणीकडे, जी या वाकरुळचं हा जो म्हणजे लेणी समूह आहे, आणि त्यामध्ये हे मुख्य मधलं एक लेणं कोरण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. त्याच्या सुरुवातीला आपल्याला ही दोन खांब दिसत आहेत. इथं गायकवाड सर बसलेले आहेत. खांबांची रचना तुम्ही बघू शकता. खाली चौकोन आहे, हे चौकोन खांब हा खांबाची रचना आहे. खाली त्याचा बेस, इथं हा अष्टकोन आहे, इथं षोडश कोन आहे म्हणजेच 16 कोन. आणि त्याच्यावरती इथे बघू शकता इथं पुष्पकमळाची नक्षीकाम केलेलं आहे या खांबावर, जे की उजवा खांब आहे. आणि त्याच्यावरती आमलक आहे, परत ह्यावर हर्मिका, आणि तसंच दुसरं खांब देखील ह्याची पण रचना तसंच. खाली चौकोन आहे, हा बेस अष्टकोनी आहे, हा षोडशकोनी, परत त्याच्यावरती आमलक आणि हर्मिका अशी रचना आहे. आणि या लेणीत प्रवेश करण्यासाठी इथं म्हणजे या दोन खांबामुळे इथं तीन विभाग झालेले आहेत. आणि आता आपण आतमध्ये लेणीत प्रवेश करूया. लेणी खालून पूर्णपणे खोदण्याचा प्रयत्न नाही झाला आहे, अपूर्ण बांधकाम राहिलेलं इथं स्पष्टपणे दिसतंय. पण त्याच्या भिंती प्रॉपर आपल्यांना काटकोनात पद्धतशीरपणे कोरलेल्या दिसत आहेत. आता आपण ह्या पुढील जे एक भिक्खू निवास कोरण्याचा परत प्रयत्न झालेला आहे, तो पहिल्या त्या भिक्खू निवासापेक्षा इथं जरा खोलवर आतमध्ये काम झालं आहे. तर तेच बघायला जाऊया आपण. आता तर हे असं काहीसं बांधकाम आहे. इथं सुद्धा आपल्यांना हे दार संपूर्णपणे कोरलेलं दिसतंय. आणि पहिल्या भिक्खू निवासाच्या मानाने आतमध्ये इथे बांधकाम झालेलं दिसतंय. मित्रांनो, ही लेणी आहे आणि इथे खाली हे दगड बघू शकता. या दगडाला असा आकार दिलेला आहे आणि पद्धतशीरपणे इथं स्तंभ कोरण्याचा झाला असेल. स्तंभाचा एखादा दगड असू शकतो जो नंतर भग्न होऊन इथं पडला असू शकतो. अशीच काही आपल्यांना दगडं भेटतायत का बघूया. तर मित्रांनो, अशी होती वाकरुळ, अर्थात हिला भोगवती लेणी म्हणू शकतो, कारण ही भोगवती नदीच्या किनारी त्याचे धरण आहे, त्या धरणावर आहे लेणी. म्हणून भोगवती अर्थात वाकरुळ लेणीवरून आपण आता रजा घेतो आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटद्वारे जरूर कळवा।